उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना पदाधिकारी राहुल माटोळे या पदाधिकाऱ्याविरोधात शहरात विविध पोलीस स्टेशनमध्ये तब्बल 3 खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आधी पब सुरू ठेवण्यासाठी एकाला खंडणी मागितल्याने गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पुन्हा शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या नावावर खंडणी मागितल्याने राजापेठ पोलिसांनी दुसरा गुन्हा दाखल केला होता. आता पुन्हा एका संचालकास 20,000 रुपयाची खंडणी मागितल्याने राजापेठ पोलीस स्टेशन येथे तिसरा खंडणीचा गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणात राहुल माटोळे पसार झाला असून त्याच्या विरुद्ध नवीन BNS कायदा अंतर्गत 308 कलम दाखल करण्यात आली आहे. शहरातील उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे पदाधिकारी राहुल माटोळे यांच्या विरोधात 1 महिन्यात तब्बल 3 खंडणीचे गुन्हे दाखल करण्याची नोंद झाली आहे. पहिल्या खंडणी गुन्हा दाखल झाल्यापासूनच राहुल माटोळे हा पसार आहे. याआधी पब सुरू ठेवण्याकरिता अमोल अरोरा यांना 25,000 रुपयांची खंडणी मागितली होती. त्या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी आरोपी राहुल माटोळे यांच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत पुन्हा राहुल माटोळे यांनी शिवजयंतीकरिता एकाला खंडणी मागितल्या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. आता पुन्हा अंबाविहार येथील रिंकुल एका संचालकास राहुल माटोळे यांना 20,000 रुपयांची खंडणी मागितल्याने राजापेठ पोलीस स्टेशन येथे तिसरा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी राहुल माटोळे यांच्या विरुद्ध नवीन कायद्या अंतर्गत भारतीय न्यायसंहिता कलम 308 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 308 गुन्हा कोणता त्यावर एक नजर टाकूया. भारतीय न्यायसंहिता नवीन कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या 308 गुन्ह्याचा अर्थ जो कोणी जबरदस्तीने वसुलीकरिता कोणत्या व्यक्तीवर दबाव टाकत असेल, कोणाला भीती दाखवत असेल अशी व्यक्तीबाबत पोलीस स्टेशन येथे तक्रार केली असता फिर्यादीच्या तक्रारीनुसार कलम 308 अंतर्गत गुन्हा दाखल होत आहे. या कलमाअंतर्गत आरोपीला 2 वर्षाचा कारावास होण्याची तरतूद कायद्यात केलेली आहे.